आरटीए ऍक्टिव्हिस्टला जर आम्ही प्रोटेक्शन देऊ शकत नसणार आणि त्यांचे मारेकरी जर आम्ही शोधू शकत नसू तर मला असं वाटतं की भ्रष्टाचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हेगारांच्या विरुद्ध लढण्याची हिंमतच कोणी ठेवणार नाही. आणि म्हणून आमची ही मागणी असेल की सीबीआयने अशा प्रकारचा रिपोर्ट सादर करू नये. त्यांनी त्या संदर्भात जे साक्षी पुरावे त्यांच्याजवळ उपस्थित आहेत त्या आधारावर फर्दर इन्व्हेस्टिगेशन करावं. आधुनिक अजून काही तंत्रज्ञान असेल त्याचा वापर करावा पण गुन्हेगार शोधून काढावे.